हे काय सिक्रेट म्हणजे प्रभास साठी आणलंय हॅपी दिवाळीचं कार्ड काय उर्मी तू त्याला दिवाळीच्या दिवशी भेटून आलीस असं म्हणालीस तू त्याला फोन सुद्धा केलास हे काय आणि दिवाळी संपली आता माझी सुरू झालीये ना पण हे कार्ड मी त्याला कुरिअर करू का घरी जाऊन देऊ त्याचा उर्मी ऐक ना मी तुला परत एकदा सांगते त्या प्रभासांना गैरसमज झालाय की तू विणास आणि तू जर त्याचा गैरसमज दूर नाही केलास ना तर मग ताई तू मला फक्त लेक्चर देऊन घाबरवायचं ठरवलंयस का हेल्प वगैरे करायची असते तू मला ना नवीन नवीन आयडियाज दिल्या पाहिजे साथ दिली पाहिजे माझी प्रभास देणार ना माझी तशी आयुष्यभर चुकीचं बोलले का पाहिजे आता आपली बायको आपल्याला कायमची पाहिजे आता डायरेक्ट लग्न बाकी काहीच नाही सगळ्यात पहिल्या मुहूर्तावर कार्तिकी एकादशीलाच बार उडवायचं आपलं आणि बायकोचं लगीन फिक्स ऐक आमंत्रणाचे बॅनर पुन्हा लाव गावात काही झालं तरी तुळशी विवाह आणि आपलं लगीन एकाच टायमिंगला झालं पाहिजे तुला असं वाटू राहिलं ना आपण हे सगळं कसं काय जमवणार सांगतो गावातली सगळी लोक तुळशी विवाहाच्या गडबडीत असणार आपण फिल्डिंग लावणार विनाला उचलणार आणि मग खरोखरच लगीन करून टाकणार कसा वाटला कार्यक्रम आवडला यार हळूहळू पाणी घे पाणी घे मामा पाणी घे पाणी वर बघ वर बघ एवढा कसा काय ढसका लागला तुला अहो बाबा ते काहीतरी बोलायला गेले ना म्हणून काही गरज होती का ग आत्ताच यांना सगळं सांगायची एवढं महत्वाचं होतं का ते विणा तुझ्या मामियात्याला म्हणावं आता मोठी झाली मी मला समजतं काय महत्वाचं आहे काय नाही बघितलंच विणा मी जरा काही बोलायला गेले ना की दादाने मला डाफरलंच पाहिजे मी काय ग काळजीपोटी बोलायला विणा फोनचं काय सांगत होतीस तू काही नाही बाबा ते एवढंच की मामाने जो फोन करायला सांगितला होता ना सदावर्तेंच्या घरी तो फोन केलाय मी त्या बाई काय म्हणाल्या अरे मामा बाई नव्हती कोणीतरी पुरुष बोलत होता फोनवर कोणी असो तू रितसर आमंत्रण दिलंस ना हो हा मग ठीक आहे म्हणजे आता सगळी मान्यवर मंडळी उत्सवाला येणार चल जेवा पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आज दिवाळीच्या दिवशी मी एक खूप महत्वाची अनाउन्समेंट करणार आहे नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच प्रभास बिझनेसचा चार्ज घेणार थँक यू दादू सो हॅपी फॉर यू फायनली तू ऑफिस जॉईन करतोयस आजोबा यशस्वी भव अरे उशीर का होईना पण योग्य तो निर्णय तू घेतलास
हीच अनाउन्समेंट करायची होती मला. प्रभास, खूप आतुरतेने वाट बघते मी या दिवसाची. ऑल द बेस्ट. थँक्यू. उचल ना फोन प्रभास, गुड नाईट म्हणायचंय ना मला तुला. उचल. का उचलत नाहीये हा फोन? मी बोलतो, आपल्याला ताबडतोब भेटायला हवं. आतापर्यंत पैसे बुडवणारे लोकच होते माझ्या ऑफिसमध्ये. स्वतःमध्ये कुठलीही धमक नसताना आडनावाच्या जोरावर पगार मिळवणारे लोक. बट आय एम ग्लॅड, मला खरंच खूप आनंद झाला. आणि मला गॅरंटी आहे तू उत्तम प्रकारे बिझनेस हँडल करशील, अगदी माझ्यापेक्षाही उत्तम, कारण हुशारच आहेस तू. शार्प आहेस, तुला डील्स करता येतात. इतर लोकांसारखं नाहीये रे तुझं, पण मी खरंच खूप खुश आहे. माझी इच्छा पूर्ण केली असतो आज. आता तर मी दादा समोर जाणार आहे, त्याला सांगणार आहे की मी आज माझं कर्तव्य पूर्ण केलं, तुझ्या हातात बिझनेस सोपव. चला. काय चाललंय, तुझं लक्ष आहे की नाही माझ्याकडे? आणि ताई, मला नाही जमत तुझ्यासारखं चौकटीत राहायला. उर्मी, उर्मी, अग तुला जी चौकट वाटते ना ते संस्कार आहेत आपले, आणि आपल्या संस्कारात खोटं बोलणं येत नाही. हे बघ, मी मान्य करते तुझ्यासोबत येऊन मी सुद्धा चुकली, पण ती चूक मला परत करायची नाही हा उर्मी. ताई, तुला वाटत असेल ती चूक, मला नाही वाटत. आणि हे बघ, ह्या सगळ्यात ना मला काही प्रॉब्लेम वाटत नाही. ताई अगं, मी चांगल्यासाठी खोटं बोलतेय. आणि तसं नाही केलं ना तर तूच विचार कर ना, प्रभास सारखा मुलगा माझ्या आयुष्यात येऊ शकेल का? उर्मी, पण त्यासाठी असं खोटं बोलायचं. हे बघ ताई, मी तुझ्यासारखी आदर्श मुलगी वगैरे नाहीये. किती गोड गळा आहे आमच्या वीणाचा, किती सुरेख आवाज आहे. या एकाच कौतुकावर मी अख्खं आयुष्य नाही काढू शकत. पण ह्याच आवाजामुळे तू आयुष्यभराचं नातं तयार करणारस ना? अगं ताई, तेच तुला कळत कसं नाहीये. हे बघ, तो आत्ता ज्या आवाजाच्या प्रेमात आहे ना, तो असेल तुझा, पण सहवासाने मी त्याला माझ्या प्रेमात पाडेन ना. मी अगं तू मग नाही फरक पडत की मला गाता येतं नाहीये. हे बघ, मला माझ्या आयुष्यात सुख दिसतंय आणि त्यासाठी मी काहीही करेन. मी तुला लेक्चर नको प्लीज. उर्मीला कळतच नाहीये मी तिच्या विरोधात नाही, तिच्या भल्यासाठी बोलते. नाही नाही, मला हेही समजत नाही तिला कसं समजवायचं. वीणा, तुझ्यासाठी काय महत्वाचं आहे? तुझी मामे बहीण का तिला काय वाटतंय ते? बहीण. आणि मला सांग, तू जे काही करतेस ते तिच्याच चांगल्यासाठी करतेस ना? हो. मग आता जास्त विचार करत बसू नको, तू त्याला कॉल कर आणि सरळ सगळं खरं काय ते सांगून टाक. हे बघ वीणा, हे सगळं सांगून सुद्धा त्याला काहीच प्रॉब्लेम नसेल तर उर्मीच्याच मनासारखं होईल की?
नाहीतर पुढे जे वाईट घडणार होतं ते टळ. म्हणजे होणार चांगलंच आहे ना. मीना तू बिनधास्त कॉल कर त्याला. अगं हो, पण माझ्याकडे नाही आहे त्याचा नंबर. आणि ह्या उर्मीकडे मागितलं तर ती देणार आहे. अगं मग आत रूम मध्ये जा आणि तिच्या फोन मधून घे की त्याचा नंबर. वेडी आहेस का? असं कसं तिच्या मोबाईलला हात लावायचा आपण? ठीक आहे मग जाऊ दे ना, तिला काय करायचं ते करू दे. की चिका तू लगेच असं दुसरं टोका गाठतेस. आणि मी इथे टेन्शन मध्ये. तू प्लीज जरा शांतपणे बोल ना माझ्याशी. बरं बरं ठीक आहे, आता मी सांगते तसं कर, आत रूम मध्ये जा. शिखा ग, ते बघ मला असं नाही तिला फसवायचं. वीणा मी सांगते ते ऐक. तुला जर उर्मीचं चांगलं व्हायला हवं असेल ना तर आता ऐक माझं. आत रूम मध्ये जा आणि उर्मीचा फोन घे. ठीक आहे थांब जरा, होल्ड कर. चिका घेतलाय फोन. अगं ऐक ना, पासवर्ड आहे लॉक्ड आहे फोन. मी सांगते तुला उर्मीचा पासवर्ड. आज काहीच बोलणं नाही झालं. एकदा फोन करून न्यू इयरच्या कॉन्सर्ट बद्दल बोलून घेऊ का? आत्ताच करू का फोन? कशाला उद्याची वाट बघायची? प्रभास अंकल, तू इथे काय करतोयस? मानसिक बळ. तुला आताशी सगळं काही बोलता यावं यासाठी तुझ्या मनाला समजलं. थँक्यू सो मच. पण मी ऑलरेडी आत्तूशी बोलून आलोय. उत्तम, तू बोललास आताशी सगळं? तिला खरं सांगितलंस? नाही ना यार अंकल, यार हिंमतच होत नाही माझी. अंकल यार, तिच्या माझ्याकडून ज्या अपेक्षा आहेत ना आणि त्यामागची जी कारण आहेत ना, ते ऐकून मी सांगूच शकलो नाही तिला काही. प्रभास, तुला जमणार नसेल तर मी जाऊन बोलू का? नाही नाही अंकल, राहू दे, ती आणखीन हर्ट होईल उगाच. मी बोलेन तिच्याशी. ठीक आहे, आता आलोच आहे तर तुझ्या आवडीचा एक चहा होऊन जाऊ दे कॅन्टीन मधला. चल चहा पिऊ. अंकल, मला चहा नाही कॉफी आवडते आणि माहिती आहे तुला ते. आणि मी कॉफी ऑलरेडी पिऊन आलोय. तेच ते रे, चहा म्हणजेच कॉफी. चल चहा पिऊ मस्त दोघे. चल. अरे अंकल नको ना, परत कुठे ते आणतो. अरे अंकल आणतो आणतो. अंकल वा, अप्रतिम सुरेख. काहीच मला गेलं पाहिजे, वेळा वाट बघत असेल. काय प्रभास, आम्ही सगळे अगेन्स्ट असताना तू एकटाच का पॉवर आहेस तिच्या? मी ऑलरेडी सांगून झालंय कॅश, मला त्या आवाजाचा बाज ना आपल्या न्यू इयर कॉन्सर्ट साठी परफेक्ट वाटतो. आणि म्हणूनच मला ती आपल्या आपल्या शो मध्ये हवी आहे. या गॉट इट.
मग त्यानंतर पुढे काय? त्याच्या पुढे काय मला नाही माहिती, मी अजून प्लॅन नाही केलाय. ऍज युज्युअल अजून काही बोलू मी? अजय 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 प्लीज यार, आपण यावर नंतर कधीतरी डिस्कस करूया. नंतर कधी प्रभास? नंतर कधी? ती मुलगी आपल्या बँड मध्ये इन झाल्यानंतर? माहित नाही. गाईज प्लीज प्लीज बिलीव मी, आपण आपल्या न्यू इयर कॉन्सर्ट वर फोकस करूया ना आता, काय प्रॉब्लेम आहे? मम्मी सॉलिड आहेस तू, तुझ्यासारखी ग्रेट ना कुणीच नाही. वीणा ताईचा ड्रेस एकदम परफेक्ट फिटिंगचा करून दिलायस मला, अगदी माझ्यासाठी शिवलाय असा. मम्मी थँक्यू. अगं उर्मे आता तरी सांगशील हा सगळा काय प्रकार आहे? सांगते. मी ना माझ्या राजकुमाराला भेटायला चालते, आणि आज ना मला असे सिम्पल असे साधे कपडे घालायचे. वीणा काही कसं घालते हे असे? अगं पण का? अगं मम्मा ते असतं ना बायको मटेरियल, तशी दिसली पाहिजे ना मी त्याला. म्हणजे मला बघायचंय की अशा साध्या कपड्यात सुद्धा मी त्याला तेवढीच आवडते का. मम्मा कशी दिसते? खूप गोड दिस. या साध्या कपड्यात ना तू त्या राजकुमाराला अगदी शोभून दिसशील. साफ पटकन जा. अगं तू उर्मीला चुकीच्या गोष्टींसाठी का प्रोत्साहन देतेस? मी तर तुला म्हणणार होते तिला नको जाऊ देऊस. हे बघ उर्मी ना सगळ्या गोष्टी मला सांगून करते. खर तर एक बहीण म्हणून तू तिची मदत करायला हवीस. एखाद्याला आधार नाही मिळाला ना की किती वाईट वाटत हे तुला नाही समज. मामी आत्या अग पुढे जाऊन हे प्रकरण चिघळू नये म्हणून मला प्रभासला सगळं खरं सांगायलाच पाहिजे. बोल. हॅलो उर्मी कुठेस तू? अग सोमेश्वर मंदिराजवळच्या चौकातल्या चिंचेच्या झाडाखाली. ए तुला काय करायचंय? तू असं सतत सतत फोन नको करूस हा मला. आम्हाला डिस्टर्ब नाही करायचं तू. ओके बाय. दादा सोमेश्वर मंदिर पटकन. हॅलो वीणा. हॅलो प्रभास. अगं मी ठरलेल्या स्पॉट वर पोहोचलोय, तू कुठे आहेस? प्रभास ऐक ना मला तुला काहीतरी महत्वाचं सांगायचं. हॅलो हॅलो तू ऐकतोयस ना? वीणा मी ऐकतोय, मला सांग ना तू कुठे आहेस? मी पोहोचलोय अगं इथे. प्रभास आधी माझं बोलणं ऐकून घ्या. हे बघ तू जिला जिला वीणा म्हणून भेटतोस ना ती वीणा नाही उर्मी आहे, आणि मी तिची मामे बहीण वीणा बोलते. हे बघ उर्मी तुझ्याशी खोटं बोलली पण तिचं
तिचा खूप जीव आहे तुझ्यावर, तिला तू खूप आवडतो. तू प्लीज तिच्यावर रागवू नकोस. आणि आणि हो सॉरी माझ्याकडून, कारण मी खूपदा तुला सांगायचा प्रयत्न केला पण नाही सांगू शकले. बघ ऐक ना, तू तू ह्या सगळ्याचा परिणाम ना तुझ्या आणि उर्मीच्या नात्यावर होऊ दे म्हणून प्लीज. हॅलो 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 विणा. हॅलो प्रभास, ऐकतोयस ना तू? विणा विणा ऐक ना ऐक ना, अगं तुझ्या मागे ना खूप आवाज येतोय, खूप नॉईज आहे, मला काही ऐकू येत नाहीये. हा ऐक, तू तू इथे ये ना, आपण भेटून बोलूया ना. हा ठीक आहे. अहो तुम्हाला माहितीये का, त्या राणेंची मिताली आहे ना, तिचं म्हणे त्यांच्या ड्रायव्हर बरोबर प्रकरण चालू आहे. अहो काय काय सांगताय? मी माझ्या डोळ्याने बघितलंय, परवा फिरत होते ते दोघे मार्केटमध्ये. कठीण आहे हो हल्लीच्या मुली म्हणजे ना. आता बघा ड्रायव्हर बरोबर. वीणा आहे का घरी? वीणा हा म्हणजे वीणा अभ्यंकर इथेच राहते ना? वीणा घरात नाही आहे. हो का? कुठे गेली आहे, काही सांगितलं का तिने? नाही, कारण आज ती आणि मी. विणा आणि तुम्ही काय? अहो बोला ना. हा म्हणजे ऍक्च्युली आज ती आणि मी भेटणार होतात का? वा वा. तुम्हाला विणा कुठे माहितीये का? नाही म्हणजे मी तिला कॉल केला होता, इनफॅक्ट तिने उचलला सुद्धा, पण ती काही बोललीच नाही, म्हणून मला जरा काळजी वाटली. मला सांगा हे सगळं कधीपासून सुरू आहे हो? हे सगळं म्हणजे? हेच विणाला फोन करणं, तिला भेटणं. अच्छा. अहो हे सगळं फारच योगा योगाने घडलं, म्हणजे काही न ठरवता. ऍक्च्युली ना अचानक, अगदी अचानक तिचा आवाज माझ्या कानावर पडला आणि मला तो फारच आवडला. मी तिला पर्सनली जाऊन हे सांगितलं, त्यानंतर मग आमचं भेटणं सुरू झालं. रोज भेटता तुम्ही? नाही रोज असं नाही, हा पण म्हणजे 2-3 वेळा भेटलो असतो. कुठे भेटता? जागा ठरलेली नाहीये, पण एकदा आम्ही देवळात भेटलो होतो, एकदा मी तिला रिक्वेस्ट केली होती म्हणून वीणाने तिचं गाणं ऐकवण्यासाठी मला पार्क मध्ये बोलावलं होतं. म्हणजे ही कार्टी देवळात न जाता हे सगळं करते की काय? हा प्रश्न तू मला नाही स्वतःला विचारायला हवास. तू काय करतेस असं थोडं तरी भान आहे का तुला? लहान बहीण म्हणून सगळे हट्ट पुरवले, तुझ्या मनासारखं वागले, तुला सांभाळून घेतलं आणि तू माझा गैरफायदा घेतेस आता. उर्मी तुझ्या ह्या अशा वागण्याचा ना आज त्रास होतोय मला. आणि देव ना करो तुला तुला काही बरं वाईट झालं ना तर माझं मी बघून घेईन. हो तू एवढी समर्थ आहेस असं वाटतंय तुला? उर्मी तू बालिशपणा करतेस, वेडेपणा करतेस सगळं. आणि आजपर्यंत सगळा वेडेपणा सहन केला मी, आता नाही, बस झालं. तुझी मोठी बहीण म्हणून माझीही काहीतरी कर्तव्य आहेत आणि ती अंमलात आणायची वेळ आली. आता खूप झालं प्रभास प्रभास प्रभास, त्या मुलाला इथून पुढे भेटायचं नाहीयेस तू. मी भेटणार. भेटायचं तुला? हो भेट, पण त्याला सगळं खरं खरं सांगायचं आणि त्याला जर सगळं मान्य असेल तर मला काहीच प्रॉब्लेम नाही. चालेल, मी भेटणारच आहे प्रभासला आणि नाही सांगणार त्याला खरं काय ते. वेळ आली की सांगेन सगळं. नाही ऐकायचं ना तुला? ठीक आहे, मग मी जे सांगते ना ते ऐक. शपथ घे, इथून पुढे त्या मुलाला कधीच भेटणार नाहीस. घे शपथ. मी शपथ घेते, मी ह्या पुढे प्रभासला रोज भेट रोज. उर्मी काय करतेस तू? शपथ घ्यायला लावलीस ना? ही घेतली. अगं पण मी
ह्या पुढे मला शपथ घ्यायला लावली किंवा ही अशी जबरदस्ती केलीस ना, तर मी काय करू शकते याचा स्वप्नात सुद्धा विचार नाही करू शकत तू ताई। लक्षात ठेव। प्रत्येक बिझनेसमॅनला वेळेची किंमत असते आणि ती मलाही आहे। माझ्या आणि तन्वीच्या लग्नाचा विषय काढून मी तुमचा आणि माझा वेळ वाया घालवत आहे। पण जाण्याच्या आधी एक गोष्ट नक्की सांगेन सर, एक बिझनेसमॅन म्हणून तुम्ही कितीही मोठे असाल आहात, पण एक बाप म्हणून तुम्ही काय आहात हे फक्त तुमची मुलगीच तुम्हाला सांगू शकते। आणि आता तरी मला तिच्या डोळ्यात तुमच्याबद्दल फक्त अनादर दिसतोय। मीर थांब, अरे काका ऍक्च्युली अत्तूचा कॉल आला होता। काय? ती म्हणाली की उद्या काहीतरी लँड डील आहे तर ती बाहेर जाणार आहे आणि तिचं म्हणणं की मी पण तिथे जावं। जा की काय काम असतं नाही तुम्ही, म्हणजे तू कामासाठी तिच्याबरोबर बाहेर गेलास तर बरं वाटेल ना तिथे। नाही पण प्रॉब्लेम असा आहे की माझी ऑलरेडी एक कमिटमेंट आहे उद्या। कर ना कम्प्लीट, काय प्रॉब्लेम आहे? अत्तू तुला वाईट वाटेल ना? वाटत कसं, उद्याची मीटिंग फार महत्वाची नाहीये आणि तुझी आत्तू बरोबर कमिटमेंट काय, तू नवीन वर्षात ऑफिस जॉईन करणार आहेस, त्यामुळे तू तुझी आत्ताची कमिटमेंट कम्प्लीट करू शकतोस। आणि तुझा काही निरोप असेल ना तो मी देतो ना शैलजाला। तू जा प्रभास, मी आहे ना, अरे मी बोलतो तुझ्या आत्तूशी। नक्की काय, माझ्यावर विश्वास नाहीये का तुझा? गाडी गाडी नाहीये त्याची, नसेल आला तू। प्रभासची काळजी वाटते शैलेशा मला, म्हणजे तो म्हणलाय खरं की नवीन वर्षापासून मी ऑफिस जॉईन करतो, मला काय खरं वाटत नाही त्याच। म्हणजे बघ ना, त्याच्याकडे पुस्तकच रेडी आहे कारणांच, दरवेळेला नवीन कारण। पण आपला मिहिर बघ, रोज न चुकता ऑफिस मध्ये येतो की नाही। आज कुठे होता? रोजच्या रोज न चुकता येणारा तुझा मिहिर आज कुठे होता? ते ऑफिसचं काम, म्हणजे काम झालं असेल ना त्याचं म्हणून गेला। हो कोणतं काम? लँड नाही, त्याला कपडे घ्यायचे होते नवीन, म्हणजे मित्राचं लग्न आहे ना आणि नवीन कपडे पाहिजे काहीतरी बोलून डोकं फिरवू नको। वाट चुकलेला माणूस तुझ्या द्वारी येतो आणि तू त्याला योग्य मार्ग दाखवतोस, पण माझ्या बाबतीत तर कुठली वाट निवडावी हीच मोठी समस्या आहे। इथे एक माणूस माझ्यावर भिस्त लावून बसलाय आणि मला त्याच्या विश्वासाला तळा जाऊ द्यायचा नाहीये। आणि तिथे शैलजाला सामोर जाण्याचं धाडस होत नाही, एकीकडे माझे आदर्श आणि दुसरीकडे माझा भूतकाळ। शैलजाने मला बघितल्यावर तिला काय वाटेल, तिला किती त्रास होईल ही भेटी? कुठल्या वळणावर आणून ठेवलंयस रे पांडुरंग? आता तूच योग्य मार्ग दाखव, तूच वाट दाखव पांडुरंग। विणा, उर्मिला तू तुझ्या सख्या बहिणीसारखं जपतेस, तिचे सगळे लाड करतेस, तिची सगळी कामं करतेस,
अगं तुझ्या मनाविरुद्ध तू तिच्यासाठी खोट सुद्धा बोललीस आणि ती तरी आज असं वागली. चिका ग, मला एक गोष्ट तर अजूनही समजली नाहीये. कोणती? म्हणजे सकाळी जो कोणी मुलगा मला भेटायला आला होता कोण होता तो? कारण तुला तर माहितीच आहे मी कोणत्याच मुलांशी नाही बोलत. नाही नाही विणा, मला असं वाटतंय की मामी त्याला ना काहीतरी गैरसमज झाला. नाही, गैरसमज वगैरे नाही झालेला. किंवा मग तुला तेवढ्या पुरता गप्प करण्यासाठी ती असं करत असे. विणा यार ऐक ना, तू फार मनाला नको लावून घेऊ. शिका असं कसं बोलतेस मनाला नको लावून घेऊ? तिने किती चुकीचे आरोप केलेत माझ्यावर आणि हे सगळं ती बाबांसमोर बोलली तर त्यांना किती त्रास होईल, आमच्या घरातलं वातावरण बिघडेल. विणा ग, मला माहितीये ग, मामी त्याने जे काही आरोप केलेत ना ते सगळे बिनबुडाचे. शिका मला काय वाटतं माहितीये? काय? मी एकदा शांतपणे बोलून बघते मामी आत्याशी, म्हणजे जर तिचा खरंच गैरसमज झाला असेल ना तर तो दूर होईल. नाही विणा, मला असं वाटतं तूच आज बाबांना हे सगळं सांगून टाक. कस? विणा ग, बाबांचा खूप विश्वास आहे तुझा आणि आता तेच या गोष्टीचा निकाल लावतील. नाही चिका, त्यांना जर हे सगळं कळलं ना तर खूप त्रास होईल. विणा ग, हे सगळं त्यांना तुझ्याकडून कळलं ना तर त्यांना काही क्षणापुरता त्रास होईल, पण जर मामी त्याकडून समजलं ना तर फक्त विचार कर त्यांच्या मनाला किती त्रास होईल. विणा, मला तुझ्याकडून एक प्रॉमिस हवं. तू आज बाबांना सगळं सांगणारस. विणा, मला तुझ्याकडून प्रॉमिस हवंय. विणा, प्रत्येक बिझनेसमॅनला वेळेची किंमत असते आणि ती मलाही आहे. माझ्या आणि तन्वीच्या लग्नाचा विषय काढून मी तुमचा आणि माझा वेळ वाया घालवतोय. पण जाण्याच्या आधी एक गोष्ट नक्की सांगेन सर. एक बिझनेसमॅन म्हणून तुम्ही कितीही मोठे असाल आहात, पण एक बाप म्हणून तुम्ही काय आहात हे फक्त तुमची मुलगीच तुम्हाला सांगू शकते. आणि आत्ता तरी मला तिच्या डोळ्यात तुमच्याबद्दल फक्त अनादर दिसतोय. मीर थांब, अरे काका ऍक्च्युली अत्तूचा कॉल आला होता. काय? ती म्हणाली की उद्या काहीतरी लँड डील आहे तर ती बाहेर जाणार आहे आणि तिचं म्हणणं की मी पण तिथे जावं. जा की काय काम असतं नाही तुम्ही, म्हणजे तू कामासाठी तिच्याबरोबर बाहेर गेलास तर बरं वाटेल ना तिला. नाही पण प्रॉब्लेम असा आहे की माझी ऑलरेडी एक कमिटमेंट आहे उद्या. कर ना कम्प्लीट, काय प्रॉब्लेम आहे? तुला वाईट वाटेल ना? वाटत कस, उद्याची मीटिंग फार महत्वाची नाहीये आणि तुझी आत्तू बरोबर कमिटमेंट काय? तू नवीन वर्षात ऑफिस जॉईन करणार आहेस, त्यामुळे तू तुझी आत्ताची कमिटमेंट कम्प्लीट करूच शकतोस. आणि तुझा काही निरोप असेल ना तो मी देतो ना शैलजाला. तुझा प्रभास, मी आहे ना. अरे मी बोलतो तुझ्या आत्तूशी. नक्की काय, माझ्यावर विश्वास नाहीये का तुझा? गाडी गाडी नाहीये त्याची, नसेल आला असतो. प्रभासची काळजी वाटते शैलजा मला, म्हणजे तो म्हणलाय खरं की नवीन वर्षापासून मी ऑफिस जॉईन करतो. मला काय खरं वाटत नाही त्याच, म्हणजे बघ ना त्याच्याकडे पुस्तकच रेडी आहे कारणांच, दरवेळेला नवीन कारण. पण आपला मिहिर बघ, रोज न चुकता ऑफिस मध्ये येतो की नाही. आज कुठे होता? रोजच्या रोज न चुकता येणारा तुझा मिहिर आज कुठे होता? ते ऑफिसचं काम, म्हणजे काम झालं असेल ना त्याचं म्हणून गेला. हो?
कोणतं काम? लँड नाही, त्याला कपडे घ्यायचे होते नवीन, म्हणजे मित्राचं लग्न आहे ना आणि लग्नात नवीन कपडे पाहिजे. घाण दिसतं का ते? बास उगाच नॉनसेन्स काहीतरी बोलून डोकं फिरवू नको माझं. वाट चुकलेला माणूस तुझ्या द्वारी येतो आणि तू त्याला योग्य मार्ग दाखवतोस, पण माझ्या बाबतीत तर कुठली वाट निवडावी हीच मोठी समस्या आहे. इथे एक माणूस माझ्यावर भिस्त लावून बसलाय आणि मला त्याच्या विश्वासाला तळा जाऊ द्यायचा नाहीये. आणि तिथे शैलाजाला सामोर जाण्याचं धाडस होत नाही. एकीकडे माझे आदर्श आणि दुसरीकडे माझा भूतकाळ. शैलाजाने मला बघितल्यावर तिला काय वाटेल, तिला किती त्रास होईल ही भीती. कुठल्या वळणावर आणून ठेवलंयस रे पांडुरंग. आता तूच योग्य मार्ग दाखव, तूच वाट दाखव पांडुरंग. उर्मिला तू तुझ्या सख्या बहिणीसारखं जपतेस, तिचे सगळे लाड करतेस, तिची सगळी कामं करतेस. अगं तुझ्या मनाविरुद्ध तू तिच्यासाठी खोट सुद्धा बोललीयस आणि ती तरी आज असं वागली. चिका ग, मला एक गोष्ट तर अजूनही समजली नाहीये. कोणती? म्हणजे सकाळी जो कोणी मुलगा मला भेटायला आला होता, कोण होता तो? कारण तुला तर माहितीच आहे मी कोणत्याच मुलांशी नाही बोलत. नाही नाही विणा, मला असं वाटतंय की मामी त्याला ना काहीतरी गैरसमज झाला. नाही, गैरसमज वगैरे नाही झालेला. किंवा मग तुला तेवढ्या पुरता गप्प करण्यासाठी ती असं करत असे. विणा यार ऐक ना, तू फार मनाला नको लावून घेऊ. शिका असं कसं बोलतेस मनाला नको लावून घेऊ? तिने किती चुकीचे आरोप केलेत माझ्यावर आणि हे सगळं ती बाबांसमोर बोलली तर त्यांना किती त्रास होईल, आमच्या घरातलं वातावरण बिघडेल. विणा ग, मला माहितीये ग, मामी त्याने जे काही आरोप केलेत ना ते सगळे बिनबुडाचे. चिका मला काय वाटतं माहितीये? काय? मी एकदा शांतपणे बोलून बघते मामी आत्याशी, म्हणजे जर तिचा खरंच गैरसमज झाला असेल ना तर तो दूर होईल. नाही विणा, मला असं वाटतं तूच आज बाबांना हे सगळं सांगून टाक. कसं? विणा ग, बाबांचा खूप विश्वास आहे तुझ्यावर आणि आता तेच या गोष्टीचा निकाल लावतील. नाही चिका, त्यांना जर हे सगळं कळलं ना तर खूप त्रास होईल. विणा ग, हे सगळं त्यांना तुझ्याकडून कळलं ना तर त्यांना काही क्षणापुरता त्रास होईल, पण जर मामी त्याकडून समजलं ना तर फक्त विचार कर त्यांच्या मनाला किती त्रास होईल. विणा, मला तुझ्याकडून एक प्रॉमिस हवं. तू आज बाबांना सगळं सांगणारस. विणा, मला तुझ्याकडून प्रॉमिस हवंय. वाटोळ झालंच आहे, पण माझ्या उर्मीच्या आयुष्याचं वाटोळ मी होऊ देणार नाही. आता यात उर्मीचा काय संबंध आहे? तेच तर सांगते ना मी. उर्मी एकदा कुठे खोटं बोलून घराबाहेर गेली तर दादाने अख्खं घर डोक्यावर घेतलं होतं आणि आता हिचं जे चाललंय त्याच काय? मामी आत्या ग, तुला जे वाटत तसं खरंच काही केलं नाहीये मी. जीभ कशी झडत नाही ग तुझी? जीभ कशी झडत नाही खोटं बोलताना? रजनी, तू जरा मनावर तुझ्या बायकोला गप्प बसायला सांग, नाहीतर मी गप्प बसणार नाही. वीणाला भेटायला आज एक मुलगा आपल्या घरी आला होता आणि त्यावेळेला ती अरुंधती नेमकी आपल्या घरात होती. जर तुम्हाला खोटं वाटत असेल ना तर तिला विचारा. मला कोणाचीही साक्ष काढायची नाही. दादा, ती अरुंधतीने सुद्धा वीणाला एका मुलाबरोबर पाहिलं होत आणि हे सांगायला ती आपल्या घरी सुद्धा आली होती, पण आपण तिला मूर्खात काढलं आणि आज तो मुलगा सरळ सरळ आपल्या घरी आला. दादा,
देवा 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 देवा, कठीण रे बाबा सगळं। मग मी सोपं करून सांगतो, कायम खोटं बोलणाऱ्या तुझ्या बायकोला माझ्या वीणाच्या बाबतीमध्ये कृपया तोंड बंद ठेवायला सांग मनोहर। हो का? तो मुलगा येऊ देत परत, नाही त्याला तुझ्या समोर उभा केला ना तर नावाची रजनी नाही। दादा, वीणा, माझा तुझ्यावर विश्वास आहे। हळू हळू साहेब, इथे पण मॅडम, ज्याचं चारित्र चिखलानी माखलाय त्याच्या चेहऱ्यावरचा चिखल साफ करायची काहीच गरज नाहीये। ज्याचं चारित्र चिखलानी माखलंय त्याच्या चेहऱ्यावरचा चिखल साफ करायची काहीच गरज नाहीये। करा, कान बंद करा, कायम माझ्याकडे दुर्लक्ष करा, माझ्या मेलीचं ना नशीबच फुटक। नवऱ्याच्या नावाचं मंगळसूत्र आणि रेशन कार्डवर रजनी मनोहर जोगळेकर हे नाव, एवढंच काय ते माझ्या वाट्याला आलंय। नाहीतर लग्न झालं काय आणि न झालं काय? कधी कधी वाटत हे लग्न जर केलंच नसतं ना तर बरं झालं असतं। बरं झालं असतं, माझं मेलीचं नशमच फुटक हे वाक्य गेली 20 वर्ष ऐकतोय मी, ते ऐकावं लागलं नसतं। सतत कटकट करणं, मुलाला वेठीस धरणं ते पाहावं लागलं नसतं। ज्या भावाने तुला इतकी वर्ष जपलं सांभाळलं त्याच्या डोक्याला सतत ताप देणं हे बघावं लागलं नसतं। म्हणजे प्रत्येक वेळेला चूक माझीच असते का? कभी नाईच्या मुलीला मी एवढे वर्ष सांभाळलं त्याचं काहीच नाही। मग कधीतरी हक्काने वेळेवर जर मी चहा मागितला तर मी वाईट का? तिने काहीतरी भलत असेल तर पाऊल उचलू नये म्हणून तिला आणि तुम्हाला सगळ्यांना मी सावध केलं तर मी फटक्या तोंडाची झाले का? बस पुरे रजनी पुरे। तेच म्हणते ना मी, म्हणजे प्रत्येक वेळेला मीच गप्पा बसायचं का? कारण तुझ्या बोलण्या वागण्याला काही अर्थ नसतो। आपल्याला कशी सगळ्यांची काळजी आहे, हा जो आवंटस ना तो बंद करा ती। ह्या कोण बोलतंय हे बघा, ज्याने लग्न करून बायकोची कधीही काळजी केली नाही तो लग्न करून आयुष्यभरासाठी मी काय गमावून बसलोय? अहो 8 वाजले, पंच कशा नाही आले अजून? अगं एका डील साठी बाहेर गेलीये, तिथे उशीर झाला ना तर ती जेवायला सुद्धा येणार नाही घरी। अरे वा, नाही पण मग आपल्या घरातले नियम मोडल्याबद्दल तिच्यावर काही कारवाई होणार आहे की नाही? काय
अहो म्हणजे आपल्या बरोबर ती जेवायला नाही आली याची शिक्षा कोणीतरी तिला द्यायला पाहिजे ना. बाबा आत्ताच म्हणाले ना त्या कामासाठी बाहेर गेलीये म्हणून. तिने मुद्दा उशीर नाही केलाय. मी ही का दादा आहे ना तो तुझा, त्याच्यावर असं ओरडतेस. मग तू ओरडली असतीस ना तर मला गरजच लागली नसती. ए खूप जास्त बोलतेस तू. शैले हे बघ मस्त गरम गरम जेवण रेडी आहे, हे शून्य पटकन. भूक नाहीये मला. का वंस बाहेर काही खाऊन आलेत का? शैले काय झालं, दमलेस का? थोडं खाऊन घे म्हणजे बरं वाटेल. मी माझ्या खोलीत जाते, मला कोणी डिस्टर्ब करू नका. चला म्हणजे आज तरी आपल्याला शांतपणे जेवता येईल. अरे हे माहिती असत ना तर मस्त स्वीट डिश ऑर्डर केली असती. हो ना, पण नक्की झालं काय त्यांना? काही नाही ग, डील फिसकटला असेल. आणि शैलजा मला विरुद्ध काही झालं ना ती अशीच तणतण करते. नाही डॅड, माझ्यापेक्षा नक्कीच जास्त ओळखता तुम्ही आत्याला. पण तरी सुद्धा मला असं वाटत बिझनेस डील फिसकटल्यावर आत्या एवढी नाही अपसेट होणार. ते काहीतरी वेगळं कारण आहे. हरी काका मीर जरा हळू वाडा सगळ्यांना. आणि ज्या क्षणी तू तुझ्या डोक्यातून हे खूळ काढून टाकशील ना त्या क्षणी हे जग जिंकशील. तू प्रभास मला वचन हवंय तुझ्याकडून. आज तुझ्याकडून एक वचन हवंय मला. काय? तू असं कुठलंही पाऊल उचलणार नाहीस ज्यामुळे तुला तुझ्या पुढच्या आयुष्यात त्रास होईल. तू अशी कोणतीही चूक करणार नाही ज्याचं ओझ फक्त तुझ्यावर नाही तर आमच्याही खांद्यावर आयुष्यभर राहील. हो बाबा देते वच. आणि तुला माहितीये मी केवढी काम करते ते, त्यामुळे उद्याचा अख्खा दिवस मी खूप खूप बिझी असणार आहे. खूप लोक येणार आहेत, अशा वेगवेगळ्या ठिकाणून लोक येणार आहेत, त्यामुळे उद्या नाही होणार शक्य. प्रभास प्रभास अरे काय वीणा, यू वोंट बिलीव इट पण माझ्या फॅमिलीला ना अशाच एका सोहळ्याचं इन्व्हिटेशन आलंय. संगमनेर मधून कुणाचा तरी कॉल आला होता, आय डोंट रिमेंबर इट, पण म्हणजे हाच तो सोहळा आहे. कम ऑन वीणा, आणि या सोहळ्यामध्ये तू गाणार आहेस. ग्रेट, सच अ ग्रेट न्यूज विना. मी काय माझा अख्खा ग्रुप तुझं गाणं ऐकायला येणार आहे. ग्रेट अंकल. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. अरे यार तू फोन कट करत होतास ना, मला वाटलं तू पण येत नाहीयेस. तू पण म्हणजे? बाकी कोणी येत नाहीये का? अजयने मला काल क्लिअरली सांगितलं की त्याला या सगळ्यामध्ये काहीही इंटरेस्ट नाहीये. वर मला म्हणाला की संगमनेरला ट्रॅव्हल करण्यात वेळ घालवण्यापेक्षा ना तो एखादी ट्यून बनवण्यात वेळ घालवेल. काकाने काहीतरी अरबट सरबट खाल्लं असेल म्हणून तिचं पोट बिघडलंय. आणि उभा डोसाचं काय तर म्हणे, तिला अर्जंटली एक पर्सनल काम आलंय बर का. आणि कॅश कॅश नाही तर माझा कॉलच उचलला नाही. आणि आय एम डॅम शुअर तिला तिथे यायचं नाहीये ना, म्हणून तिने मुद्दाम माझा फोन अवॉइड केलाय. यार अंकल, मी एवढा व्यवस्थित प्लॅन बनवला होता यार, पण हे चौघ येऊ शकत नाहीत. जाऊ दे.
निदान तू तरी आहेस ना माझ्यासोबत. चल आपण निघूया, वेळेत पोहोचलं पाहिजे. वीणाचं गाणं मिस करून कसं चालेल. चल बस अंकल, बस ना, चल ना. अरे बघतोयस काय? अरे एक छोटीशी गडबड झाली. अरे काय झालं? आमचे गुरुजी आहेत ते आज घरी येत आहेत. ते मला देवासारखे आहेत रे. आणि देव घरी येत असताना मी घराबाहेर पडणं बरोबर दिसत नाही ना. सॉरी यार प्रभास, म्हणजे मला खरंच यायचं होतं. मी आलो. अंकल 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 सोड ना यार, सोड, जस्ट लीव इट. मला असं वाटतं ना तुम्हाला कुणालाही माझ्यासोबत संगमनेरला येण्यामध्ये इंटरेस्ट नाहीये. अरे असं नाहीये, मुळात ना तुम्हाला माझं इंटेन्शनच कळलं नाहीये. तुम्हाला असं का वाटतं की मी स्वतःच्या स्वार्थासाठी तिथे चाललोय? नाही, आय अग्री की वीणाने आपला बँड जॉईन करावा अशी माझी मनापासून इच्छा आहे. पण अंकल अशी माझी इच्छा काय आहे? कारण अंकल यार मला वीणाचा आवाज घेऊन ना एक वेगळं फ्युजन तयार करायचंय. आणि त्याहून जास्त म्हणजे ना मला तिचा आवाज लोकांपर्यंत पोहोचवायचा. बाबा तुम्ही इथे? बस बळा. बाबा हे सगळं काय आहे? जेवण घेऊन आलोय तुझ्यासाठी. तुझ्यासाठी आवडती भाजी घेऊन आलोय हरिकाकांकडून. तुम्ही जेवा बाबा, मला भूक नाहीये. नो प्रॉब्लेम, मग मी सुद्धा नाही जेवत. बाबा हा काय बालिशपणा आहे, का लहान मुलासारखं वागताय? खरंच तुम्ही जेवून घ्या, मला भूक नाहीये. रात्रभर लेकरू उपाशी असताना कुठल्या बापाच्या घशाखाली घास उतरेल ग? बाबा मला ना पुन्हा एकदा लहान झाल्यासारखं वाटतंय. तुम्हाला आठवतंय लहान असताना मी जेव्हा म्हणायचे की मला भूक नाहीये, मला नाही जेवायचं, तेव्हा ताट घेऊन माझ्या मागे मागे धावायचा तुम्ही. हा घास जीवचा, हा घास काऊचा असं करत अख्खं ताट संपून जायचं. मला कळायचं सुद्धा नाही कसं जमायचं तुम्हाला हे सगळं. समोरच्याकडून जे हवंय ते करून घेणं आणि तेही त्याला न दुखावता कसं जमतो बाबा तुम्हाला? रागावणार नसली असं एक सांगू. बाबा मी आजपर्यंत कधी रागावले का तुमच्यावर? बोला. माझं ऐक आणि त्या सोहळ्याला जा. हे बघ बाळा, देवाच्या चरणी गेलं ना की तो आपली दुःख त्याची करून घेतो आणि बदल्यात आपल्याला भरपूर सुख देतो. हे बघ, आज आपण या सोहळ्याला जाऊया आणि त्या विठ्ठलाकडे आपल्या सगळ्यांसाठी सुख समाधान शांती मागूया. काय हो रघुनाथराव? नाही, तुमच्या घरातल्या बायकांना या सोहळ्याला यावं असं वाटत नाहीये का? नाही म्हणजे वीणा, रजनी काकू, उर्मी यांच्यापैकी कुणीच तिथे दिसत नाहीये म्हणून विचारलं आपलं. त्या दोघींच्या उत्साहाची तर बोंबच आहे म्हणा. अहो पण वीणा, तिने तरी वेळेत पोहोचायला हवं होतं ना. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. वीणा प्रत्यक्ष इथे नसली तरी ती सोहळ्याचंच काम करते आणि तेही अतिशय महत्वाचं. ती विठ्ठलाचे दागिने घ्यायला गेली ज्याच्याशिवाय
हा सोहळा सुरूच होऊ शकत नाही. कळलं की अजून काही माहिती हवी आहे? चल ग, कमाल आहे लोकांची. म्हणून कुठे गेली असेल रे वीणा? मला खरंच खूप टेन्शन आलंय. माझी चूक झाली, मी ना वीणाला आज पाठवायलाच नको होत. दादा तुम्ही शांत बा. रघुनाथराव, वीणाचं काही कळलं का? फोन आला होता का? अहो नाही ना अजून. रघुनाथराव तुम्ही काही काळजी करू नका. मी एक काम करू का, मी त्या सराफानाच फोन करू का? चालेल चालेल. दादा मी त्या वीणाच्या मैत्रिणींना फोन करून बघतो. मी वीणाला फोन करतो. हॅलो वीणा, तुझ्याकडे आहे का? माझा फोन, माझा फोन, कोणी आहे का? मामा वीणा कुठे? अरे म्हणजे, अरे अगं वीणा कुठे? अहो बाबा मीच तुम्हाला विचारते वीणा कुठे येते. घ्या. अगं असं काय बोलतेस तू? तुम्ही दोघी सराफाकडे गेला होतात ना दागिने आणायला. अहो नाही बाबा, मला नाही जमलं तिच्या सोबत जायला, ती एकटीच गेली आहे. मी माझं काम आटपलं आणि डायरेक्ट तिथे चालली. अरे बापरे, अरे देवा. मनोहर तू एक काम कर, तू जरा घरी फोन करून बघ, काहीतरी कामासाठी घरी गेली असेल ती. नाही तर दादा मी आत्ताच फोन केला होता, घरी कोणी फोन उचलत नाहीये. काय करू आता, माझा फोन का उचलत नाहीये मुलगी? कशाला उचलेल? गेली असेल मित्राला भेटायला, म्हणून तर उशीर झालाय ना यायला. रजनी मनोहर मी एक काम करतो, मीच जातो तिला शोधायला. मी जातो आणि घेऊन येतो कुठे असेल तिथून. शोधा शोधा, तेवढंच राहिलंय आता. दादा तुम्ही थांबा, माणसं येतात, मी बघतो. मामा बाबा आज सोहळा आहे ना, तुमची इथे जास्त गरज. वीणा
आपले विठ्ठल रखुमाई किती सुंदर दिसत आहेत. नाही विठ्ठल रखुमाईचं हे रूप बघितलं ना की मन अगदी प्रसन्न होत. खरंय. बरं मनोहर, वीणा आता कुठल्याही क्षणी इथे येईल. बाकी सगळी कामं झालेत ना? आणि ज्या ज्या लोकांना आमंत्रण दिलं होतं ती सगळी मंडळी भेटली का तुला? तू बोललास त्यांच्याशी? हो दादा, म्हणजे ज्या लोकांना सोहळ्याचं आमंत्रण दिलं आहे त्या प्रत्येकाने आवर्जून यावं अशी म्हणजे मनापासूनची इच्छा आहे. आणि त्यातले बरेच लोक आले पण आहेत. अपवाद फक्त शैलजा सदावर्ते. मनोहर? नाही म्हंटल, बरीचशी मंडळी आलेली आहेत. गुरुजी, ओ देऊळ जरी तुमच्या मालकीचं असलं तरी सगळ्यांसाठी खुलंय असं गेली 25 वर्ष तुम्हीच सांगत आलं ना गावभर. अहो मग विठ्ठलाच्या हॅपी बर्थडे पार्टीला मला का थांबवताय? पाटील, आवरा स्वतःला, नाहीतर आम्हाला आमची पायरी सोडून खाली उतरावं लागेल. त्यापेक्षा तुम्ही या देवळाची पायरी उतरलात तर बरं होईल, नाही का? अहो गुरुजी, असं कुठे असत का? नाही म्हणजे आज तरी विठ्ठलाच्या दर्शनापासून तुम्ही कुणालाही थांबवू शकत नाही. आणि कसं आहे ना गुरुजी, विठ्ठलाची पायरी चढायची आता आम्हाला सवय करून घ्यावी लागेल. आणि कसं आहे गुरुजी, त्याचा आणि आपला आता लवकरच करार होणार आहे. पांडुरंग हरी वासुदेव हरी. दादा, आज या मंदिराला 25 वर्ष पूर्ण झाली, म्हणजे आता या मंदिराचा जीर्णोद्धार करावा लागणार, त्यासाठी खर्च येणार. आता खर्च येणार म्हणल्यानंतर पैसे लागणारच ना. तुमच्याकडे आहेत पैसे? हे बघा गुरुजी, उद्या या मंदिराची बातमी पेपरात आली की या मंदिराच्या जागेचे भाव सुद्धा वाढणार. ही जमीन तुमच्या इतर जमिनींसारखी नाही आहे पाटील, पवित्र आहे, लोकांसाठी तीर्थस्थान आहे हे. माझ्या वीणाचं रोज कीर्तन होतं इथं, लोक विश्रांती घ्यायला मन शांत करायला इकडे येतात. सगळं आपण तसंच ठेवू नाही का? फक्त एक बदल त्यात करू गुरुजी. नाही म्हणजे वीणा अभ्यंकरचं कीर्तन याऐवजी वीणा रांगडे पाटीलचं कीर्तन, एवढा बदल फक्त आपण करू. बाकी आपण या मंदिराचे मालक असूच. अहो, ज्या विश्वाची मालकी ज्याच्याकडे आहे त्या विठ्ठलावरती मालकी हक्क गाजवताय तुम्ही? तुम्ही आणि तुमचा मुलगा. तो आमचा मुलगा? अहो आमच्या मुलाविषयी तुम्हाला समजलं असेलच ना, आज तुमच्या मुलीला आमच्या मुलानं मोठ्या संकटातून वाचवलंय. जर तो तिथं वेळेवर पोहोचला नसता ना तर तुमची मुलगी या मंदिरात कार्यक्रमाला टाइमात पोहोचली नसती, हे ध्यानात ठेवा. कळलं काय? लक्षात ठेवा गुरुजी, तुमच्या मुलीला प्रत्येक वेळेस माझाच मुलगा संकटातून बाहेर काढणार. तुमच्या विनाला ह्याच्यापेक्षा चांगला जोडीदार मिळूच शकणार नाही. शक्य नाही. वास तुझा पाहता ते रूप भरून लोचन आनंदले मन. वास तुझा तुझा तसा मावे अवघे जीवन लागे रात्रंदिना. ध्यास तुझा ध्यास तुझा पाहता ते रूप पांडुरंग 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 पांडुरंग.
बोला पुंडलिका वरदे श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की जय। संकट आलं ना की माणूस एकतर देवाला दोष तरी देतो किंवा संकटासमोर हात तरी टेकतो, पण यातलं तू काहीच केलं नाहीस। उलट अतिशय मनापासून प्रामाणिकपणे तुझं कर्तव्य पार पाडलंस। ठरल्याप्रमाणे विठ्ठलाचा अभंग गायलीस, तोही अतिशय तल्लीन होऊन आणि प्रसन्न चेहऱ्याने। तुला इतक्या वेदना होत आहेत आम्हाला कोणाला जाणूही दिलं नाहीस। खरं समोर बेटा ही सुद्धा एक प्रकारची तपश्चर्या बेटा, आणि मला खात्री आहे की तुला तुझ्या या तपश्चर्याचं फळ नक्की मिळणार। तू पुन्हा स्वतः कोणाच्याही मदतीशिवाय तुझ्या सख्याचं कौतुक करायला ह्या चार भिंतीच्या बाहेर पडणार, आणि तो दिवस लवकरात लवकर यावा अशी प्रार्थना विठ्ठलाकडे मी स्वतः करणार आहे। अरे खड्डा मी कशासाठी खणायला लावला होता माहितीये ना? बायको खड्ड्यात पडणार, आपण तिला खड्ड्यातून बाहेर काढणार, शास्त्री बुवांसमोर जाऊन शायनिंग मारणार, शास्त्री बुवा खुश होऊन तिचा हात आपल्या हातात देणार, आणि आजच्या आज आपलं लग्न होणार। एवढा चाफा सरळ सोपा डाव होता आपला, पण तुमच्या सगळ्यांमुळे डाव फिसकटला। ए लौंगे, तू इथं काय करते? मोबाईल? आमचं बोलणं चोरून शूटिंग करती? फोन दे इकडे, तो फोन दे इकडे। वाशी नाही ऐकली, फोन दे। कसं झालं रे मनोहर, वीणा अशी धडपडी नाहीये रे, किती सांभाळून असते ती। काय विठ्ठलाच्या मनात आहे कोणाच ठाऊक। अहो थोडक्यात निभावलं असं म्हणायचं आपण, आता जास्त काही। बाबा बाबा बाबा, अहो
चिन्मय, अगं तू इथे काय करतेस? तू वीणासोबत थांबणार होतेस ना? ए चिन्मय, तू अशी धावत धावत का आलीस? वीणा बरी आहे ना? तिला काही जाणार नाही ना? हा नाही बाबा, एक मिनिट. हे बघा, खड्डा मी कशासाठी खणायला लावला होता? बायको खड्ड्यात पडणार, आपण तिला खड्ड्यातून बाहेर काढणार, सासरेबुवांसमोर जाऊन शायनिंग मारणार, सासरेबुवा खुश होऊन तिचा हात आपल्या हातात देणार, आणि आजच्या आज आपलं लग्न होणार. एवढा साधा सरळ सोपा डाव होता आपला. दोघांनी विठ्ठलाला थँक्स म्हटलं पाहिजे का? नाही म्हणजे माझं कारण समजू शकते, त्याची इच्छा होती म्हणून मी वेळेत पोहोचू शकले, आणि अभंग गाऊन त्यांनी मला त्यांची सेवा करायची संधी दिली. पण तुम्ही का थँक्स म्हणाल विठ्ठलाला? का म्हणजे काय? कारण मी त्याच्या सोहळ्यासाठी आलो आणि मला मला काय हे ते हे हे म्हणजे मंत्रमुग्ध. मंत्रमुग्ध म्हणजे तुझ्या मंत्रमुग्ध करणाऱ्या आवाजात अभंग ऐकायला मिळाला. बाय द वे, हे तुला म्हणजे खड्ड्यात पडली होतीस तेव्हा खूप लागलंय का? झाली आहे दुखापत. आणि तरी सुद्धा तू एवढं छान गायलीस. जेव्हा तू मंदिरात गात होतीस ना, तेव्हा असं क्षणभर सुद्धा वाटलं नाही की तुझ्या पायाला एवढं लागलं असेल. खर तर मलाही नाही जाणवलं, आणि माझ्या पांडुरंगाने माझ्याकडून ते करवून घेतलं. आणि अहो, गाणं हे मनाने गायचं असतं, म्हणजे आपल्या शरीराला झालेल्या दुखापतीचा परिणाम गाण्यावर कसा होऊन झाला? ऍक्च्युली मला ना एका खूप इम्पॉर्टंट विषयावर तुझ्याशी बोलायचं होतं. माझ्याशी? हो, म्हणजे मला तुला एक ऑफर द्यायची होती. म्हणजे सॉरी, मी तुम्हाला मगाशी असं पटकन आतिया म्हणाले. काय, घरात कोणी नाहीये तर? सो सॉरी. नाही म्हणजे मी इथे उभा राहून बोललो तर ओके तुला? अहो तसं नाही, म्हणजे तुम्ही प्लीज बसा ना. अगं नाही, खरंच म्हणजे